सगळ्यात आधी मी गेलो गुगलवर, मॅप्सवर कुरकुंभ एम आय डी सी दौंड असं सर्च केलं. झूम करायच्या आधी जेवढा भाग डोळ्यासमोर आला ते बघून देऊळ पिक्चर मधला डायलॉग आठवला, ठिपका येऊ ठिपका. पण या ठिपक्या एवढ्या दिसणाऱ्या एम आय डी सीत 20 फेब्रुवारीला पोलिसांच्या ताफ्यातल्या 10 गाड्या घुसल्या आणि तिथं त्यांना जवळपास 700 किलो वजनाचे आणि 1100 कोटी रुपये किमतीचे अंमली पदार्थ सापडले. मग पुढं आलं भारतातलं सगळ्यात मोठं एम डी कार्टल, एक तस्करीचं रॅकेट ज्यानं नुसत्या पुण्याला नाही सांगलीला हादरवलं, मुंबईला हादरवलं, दिल्लीला हादरवलं आणि शेवटचा स्टॉप होता लंडन. सुरुवातीला 500 ग्रॅम एम डी आणि 1 कोटी रुपये असा किरकोळ वाटणारा आकडा फक्त 4 दिवसात 2000 किलो आणि 4000 कोटी रुपयांच्या पलीकडे पोहोचलाय. पण हे सगळं रॅकेट उघडकीस कसं आलं? यातले सॅम आणि ब्राऊन आहेत कोण? न्यू पुणे जॉब, लंबा बाल, मुंबई का बंदर ही नावं कसली आहेत? थोडक्यात, मागच्या 4 दिवसात पुणे पोलिसांच्या कारवाईनं उघडकीस आलेलं हे सगळं प्रकरण आहे काय हेच या व्हिडिओमधून जाणून घेऊ. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू. हे रॅकेट उघडकीस येण्याची सुरुवात झाली पोलिसांच्या पेट्रोलिंगपासून. 18 फेब्रुवारीच्या रात्री पुण्याच्या सोमवार पेठेत पेट्रोलिंग करताना पोलिसांना सराईत गुन्हेगार वैभव माने एका कारमध्ये आहे आणि त्याच्या हालचाली संशयास्पद आहेत अशी टीप मिळाली. पोलिसांनी वैभवला पकडलं, त्याची झडती घेतली तेव्हा त्याच्याकडे 500 ग्रॅम अंमली पदार्थ सापडले ज्याची किंमत 1 कोटी रुपये होती. पोलिसांनी वैभव आणि त्याचा ड्रायव्हर अजय कसोरी याची चौकशी केली तेव्हा त्यांनी हे अंमली पदार्थ कुठून आले याचं उत्तर देताना एक नाव घेतलं, विश्रांतवाडीचा हैदर शेख. 19 फेब्रुवारीला पोलिसांचं एक पथक विश्रांतवाडीत पोहोचलं, या हैदर शेखला ताब्यात घेतलं तेव्हा त्याच्याकडेही 1 कोटी रुपयांचं एम डी सापडलं. पण हैदर शेख छोटा मासा नव्हता, त्यानं चौकशीत आपल्या गोडाऊनबद्दल सांगितलं आणि पोलिसांनी लगेच तिकडं छापा मारला. शेखच्या गोडाऊनवर मिठाची पाकिटं होती, 1-2 पाकिटं नाही खच पडला होता. पोलिसांनी पाकिटं फोडली तर काही पाकिटांमध्ये छोट्या छोट्या पुड्या होत्या. पोलिसांनी चाचण्या केल्या, ते मीठ नव्हतं तर जवळपास 60 किलो एम डी होतं. विश्रांतवाडीसारख्या गर्दीच्या एरियात मिठाच्या पुड्यांमधून 100 कोटींपेक्षा जास्त किमतीचे अंमली पदार्थ साठवले होते. हा तपास यंत्रणांसाठी धक्का होता, पण हा सुद्धा शेवटचा टप्पा नव्हता, अजून मोठा गेम बाकी होता. पोलिसांनी सूत्र हलवत या 50 ते 60 किलोच्या मालाची वाहतूक करणाऱ्या 3 टेम्पो चालकांना पकडलं. या तिघांनी पोलिसांना 3 लोकेशन सांगितली, ज्यातलं पहिलं आणि सगळ्यात महत्वाचं लोकेशन होतं कुरकुंभ एम आय डी सी दौंड. या एम आय डी सीमध्ये अर्थकेम लॅबोरेटरी नावाची कंपनी आहे. तिथं 20 फेब्रुवारीला पोलिसांच्या 10 गाड्या पोहोचल्या, फुल फिल्मी स्टाईल रेड पडली. पोलीस आत घुसले आणि हादरले. इथंही मिठाचे पुढे होते, इथंही आत एम डीच होतं. पण हा साठा होता 663 किलोंचा आणि 1100 कोटी रुपये किमतीचा. कुरकुंभमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर साठा सापडला कारण अर्थकेम लॅबोरेटरी हे फक्त एम डी साठवायचं गोडाऊन नव्हतं, हा होता अंमली पदार्थ बनवण्याचा कारखाना. ही अर्थकेम लॅब कंपनी भीमाजी साबळे याची. साबळेवर कंपनीतल्या कामाचं 14 कोटी रुपयांचं कर्ज होतं. कर्ज फेडण्याचे इतर मार्ग सापडेनात म्हणून त्यानं आपल्या कंपनीत अंमली पदार्थ बनवायला ग्रीन सिग्नल दिला. साबळेच्या या लॅबमधून आठवड्याला 300 किलो एम डी बनत होतं, इथूनच ते देशभरात पोहोचत होतं. पोलिसांनी साबळेला अटक केली, मग कारवाईचा शेवटचा स्टॉप होता का? तर नाही. टेम्पो चालकांनी पोलिसांना दुसरं लोकेशन सांगितलं होतं, दिल्ली. 20 फेब्रुवारीला एका टेम्पो चालकाला घेऊन पुणे पोलिसांचं एक पथक दिल्लीत पोहोचलं. या टेम्पो चालकानं दिलेली माहिती दिल्लीतलं नेटवर्क वापरून पोलिसांनी दिल्लीत छापा मारला. तिथं पोलिसांच्या हाती लागलं 800 कोटींचं 400 किलो एम डी. 20 फेब्रुवारीची ही रेड पोलिसांच्या तपासासाठी पुरेशी नव्हती. 21 फेब्रुवारीला पोलिसांचं पथक दिल्लीतल्या दुसऱ्या ठिकाणी पोहोचलं, ते 1200 कोटी रुपयांचं 600 किलो एम डी ताब्यात घेण्यासाठी. पुण्यातून 700 किलोच्या जवळपास माल पकडल्यावर दिल्लीतून 2 दिवसात 1000 किलो एम डी पकडलं होतं. दिवेश भुतिया, संदीप कुमार, संदीप यादव अशा तिघांना अटक झाली. खेळ मोठा असल्याचं स्पष्ट झालं, पण खेळ आता तरी थांबला होता का? तर नाही. 21 फेब्रुवारीलाच पुणे पोलिसांचं दुसरं पथक सांगलीत पोहोचलं. तिसऱ्या टेम्पो चालकानं ते लोकेशन दिलं होतं. पुणे पोलीस सांगली पोलिसांच्या मदतीनं कुपवाडमध्ये पोहोचले. तिथल्या स्वामी मळ्यात 15 दिवसांपूर्वी 2 खोल्या भाड्यानं घेण्यात आल्या होत्या. पोलिसांनी या 2 खोल्यांची झडती घेतली तेव्हा त्यांना सापडले तेच मिठाचे पुडे, त्यातल्या बारीक पुड्या आणि यावेळी
300 कोटी रुपयांचा 140 किलो माल। जागा भाड्यानं घेणाऱ्या आयुब मकानदारला अटक झाली, तर रमजान मुजावर आणि अक्षय तावडेला चौकशीसाठी ताब्यात घेतलं। हा माल पुढं पोहोचवणारा ट्रकही पोलिसांनी उचलला, पण हा तरी कारवाईचा शेवटचा टप्पा होता का? तर उत्तर येतं नाही, कारण खेळ अजूनही संपला नव्हता। पोलिसांना महाराष्ट्रात जे अंमली पदार्थ सापडले होते त्याची एक बेसिक लिंक लागली होती की MD दौंडच्या कारखान्यात बनायचं आणि तिथून महाराष्ट्रभर पोचायचं आणि अगदी दिल्लीतही। पण दिल्ली हा काही शेवटचा स्टॉप नव्हता, पुढचा पार्ट घडत होता लंडनमध्ये। दिल्लीत एका कुरिअर कंपनीला हाताशी घेऊन अंमली पदार्थ देशाबाहेर पोचवले जात होते। पॅकेज्ड फूडच्या पाकिटात MD टाकलं जायचं आणि ते कुरिअर म्हणून लंडनमध्ये पाठवलं जायचं। पोलिसांनी छापा मारायच्या आधी कित्येक किलो मालाची डिलिव्हरीही पोचली होती। पुणे पोलिसांची 10 पथकं या कारवाईत ऍक्टिव्ह आहेत। त्यातल्या काही पथकांनी कराड, बँगलोर आणि हैदराबाद इथेही छापे मारले। एक पथक मुंबईत पोचलं। एका बाजूला पोलिसांना मालाचे साठे सापडत होते आणि दुसऱ्या बाजूला पोलीस शोध घेत होते या सगळ्या मागच्या मास्टरमाइंडचा। कुरकुंब MIDC मध्ये झालेल्या कारवाईनंतर पोलिसांना एक नाव समजलं होतं, युवराज भुजबळ, PhD पर्यंत पोचलेला केमिकल एक्सपर्ट। डोंबिवलीच्या एका कंपनीत 7-8 वर्ष काम केल्यानंतर तो एका माणसाच्या कॉन्टॅक्टमध्ये आला। या माणसाचं नाव सॅम। या सॅमनं युवराजची भेट घडवून आणली कुरकुंबमधल्या जागेचा मालक भीमाजी साबळे याच्याशी। केमिकल एक्सपर्ट म्हणून चालणारं युवराजचं डोकं सॅमनं MD बनवण्यासाठी वापरायला लावलं आणि भारतात आणि परदेशातही चालणाऱ्या आपल्या रॅकेटचा सूत्रधार उच्च शिक्षित असणाऱ्या युवराजला बनवलं। मार्केटमधल्या डिमांडचा अंदाज घेऊन सॅम मालाची ऑर्डर द्यायचा आणि युवराज प्रॉडक्शनचं काम सांभाळायचा। पण या युवराजला पोलिसांनी डोंबिवलीमधून अटक केली। पण हे झालं प्रॉडक्शनचं, सप्लाय चेन कशी उभी राहिली? तर इथं पिक्चरमध्ये आला ब्राऊन। माध्यमांमध्ये असलेल्या माहितीनुसार सॅम हा इंग्लंडचा रहिवासी, तर ब्राऊन हा तांझानियाचा। या ब्राऊनला अंमली पदार्थांच्या तस्करीच्या आरोपाखाली अटक झाली होती, तेव्हा त्याला पुण्याच्या येरवडा जेलमध्ये टाकण्यात आलं। जेलमध्ये त्याची वैभव माने आणि हैदर शेख या दोघांची ओळख झाली। त्या दोघांना अटक कशामुळे झाली होती? तर अंमली पदार्थांच्या तस्करीच्या आरोपाखाली। सांगलीतून अटक करण्यात आलेला आयुब मकानदारही July 2023 पर्यंत याच आरोपात अटकेत होता। थोडक्यात हे सगळं नेटवर्क जेलमध्येच बसलं होतं। त्यात भर म्हणजे या सगळ्यात मूळचा पंजाबी पण सध्या लंडनमध्ये असलेला एक माणूस मास्टर माइंड आहे अशा बातम्याही येत आहेत। या कार्यकर्त्याला 2016 पोलिसांनी अटक केली होती, प्रकरण तेच तस्करीचं। पण धक्कादायक गोष्ट म्हणजे त्याला अटक केली होती कुरकुंब MIDC मधून। या MIDC मध्ये याआधीही अंमली पदार्थांचे साठे सापडले होते, पण पुन्हा एकदा तिथंच हा प्रकार घडला, तेही इंटरनॅशनल कार्टेलपर्यंत पोचलेला। पोलिसांच्या तपासात काही कोडवर्ड्सही पुढे आलेत। पुण्यात सप्लायचं काम पाहणाऱ्या वैभव मानेचे केस मोठे आहेत, तो शेंडीही ठेवतो, त्यामुळे त्याला नाव पडलं लंबा बाल। तर प्रॉडक्शनचं सगळ्यात मेन काम करणाऱ्या युवराज भुजबळचं टोपण नाव होतं मुंबई का बंदर। पुण्यात ही टोळी जे काम करायची त्याची भनक कुणालाही लागू नये म्हणून त्या कामासाठी कोडवर्ड ठरलेला न्यू पुणे जॉब। याच न्यू पुणे जॉबनं सगळ्या महाराष्ट्राला विळखा घातला आणि आपली एंट्री इंटरनॅशनल कार्टेलमध्येही केली। साधे टेम्पो, सडघरं, गर्दीतल्या कंपन्या आणि मिठाची पाकिटं वापरून पोलिसांना आत्तापर्यंत 4,000 कोटी रुपयांचं 2,000 किलो MD सापडलं असलं, 8 जणांना अटक झाली असली, तरी खेळ संपलाय असं अजूनही म्हणता येत नाही, कारण पोलिसांचा तपास सुरू आहे या कार्यकर्त्यांचे एजंट, मास्टर माइंड आणि गॉडफादर शोधण्याचा। काही महिन्यांपूर्वी पुण्यातलं ललित पाटील प्रकरण गाजलं होतं, तेव्हाही अंमली पदार्थांचा साठा सापडला होता। त्याची किंमत होती 3.5 कोटी। पण सध्या झालेल्या कारवाईत पोलिसांच्या ऍक्टिव्हपणामुळे भारतातला सगळ्यात मोठा MD साठा सापडलाय, तेही मिठाच्या पाकिटाच्या रूपात। केशरी रंगाचं ते पाकिट कित्येक लोकांनी पाहिलं असेल, पाकिटात किलोभर मीठ असेल असं म्हणून दुर्लक्षही केलं असेल। पण पोलिसांना पेट्रोलिंग करताना मिळालेली टीप, देशभर झालेलं कारवाई सत्र यामुळं एक कार्टेल उघडकीस आलं, भारतातलं सगळ्यात मोठं MD कार्टेल, जे ऑपरेट केलं जात होतं पुण्यातल्या एका ठिपक्या एवढ्या MIDC मधून। या सगळ्या प्रकरणाबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स करून सांगा आणि इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।